रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे। जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे अशी माहिती आता समोर येते आहे। या नदीची इशारा पातळी 23 मीटर इतकी असून सध्याची पाणी पातळी ही 23.40 मीटर इतकी झाली आहे। सावित्री, आंबा, गाढी, उल्हास या नद्यांची पाणी पातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली आहे। हवामान खात्याने उद्या देखील पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। आई भवानीचा गजर म्हणजे नागपूर पाठोपाठ आता मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आजपासून लहान मुलांसाठी कोरोना लस चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। झायडस कॅडिलाने नायर रुग्णालयाला लस चाचणीची परवानगी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या गुळवंची गावात विहिरीत बैल पडला। 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या या बैलाला अॅनिमल राहत संस्थेनं बाहेर काढलं। बैलाच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे बचाव कार्यावेळी कार्यकर्त्यांना विहिरीत पाहून बैल चवताळलेला। तब्बल 3 तासांच्या प्रयत्नानंतर या बैलाला बाहेर काढलं। आज पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी पूजेनंतर विठ्ठलाला थकवा येऊ नये म्हणून लोड लावला तर रुक्मिणी मातेला कापसाचा तक्क्या लावण्यात आलाय। आजपासून प्रक्षाळ पूजेपर्यंत देवाचे राजोपचार बंद असतात। विशेष म्हणजे भाविकांना आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 24 तास घेता येणार आहे। मंदिर समिती ऍप आणि वेबसाईटवरती भाविकांना दर्शन घेता येणार आहे। ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी अखेर राजकारणाला रामराम ठोकलाय। रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंडरम ही पार्टी बरखास्त करत असल्याचं जाहीर केलंय। तसंच राजकारणात येण्याचा कोणताही प्लान नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे रजनीकांत राजकारणात येणार या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। प्रशांत महासागरात फिनिक्स बेटांजवळ दुर्मिळ पारदर्शक ऑक्टोपस सापडलाय। या प्रजातीचं नाव विट्रेले डोनेला रिचार्डी असं आहे। 1918 साली पहिल्यांदा या पारदर्शक ऑक्टोपस बद्दल माहिती मिळाली होती। याला ग्लास ऑक्टोपस देखील म्हणतात। या ऑक्टोपसच्या शरीराचा आतील भागही पूर्णपणे दिसतो। त्याची लांबी 11 सेंटीमीटर असते। त्याच्या पूर्ण शरीराची लांबी ही 45 सेंटीमीटर इतकी मोठी होऊ शकते। त्याचे डोळे आयताकृती असतात। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे यवतमाळच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघाला अखेरीस वनविभागानं जेरबंद केलं। 2 दिवसांपूर्वी पिवरडोल गावातील अविनाश लिंगुरे हा युवक वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता। त्यानंतर ग्रामस्थांनी या वाघाला गावातून पिटाळण्याचा प्रयत्न केला होता। वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं रंगीला नावाच्या या वाघाला पिंजराबंद करत नागपूरला हलवलंय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24